नागिण हा आजार तुम्हाला माहीतच असेल आणि नागिण या आजाराबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, बऱ्याच अंधश्रद्धा सुद्धा आहेत. असं म्हटलं जातं की नागिण जर पोटावरती आली आणि ती अशी गोल फिरून एकत्र जुळली की माणसाचा मृत्यू होतो. हा खरंच खूप मोठा गैरसमज आहे, असं काहीही होत नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला माहीत पाहिजे की ही जी नागिण होते ही का होते, कशामुळे होते, त्याचं सायंटिफिक ॲप्रोच काय आहे आणि कुठल्या प्रकारची नागिण ही जास्त घातक असते. हां, नागिण जी असते ना ही ॲक्च्युअलमध्ये घातक नाही आहे, पण त्याची जागा जर अशा ठिकाणी आलेली असेल की जिथे घातक होण्याची शक्यता आहे तर ती घातक होऊ शकते. त्याचं कारण आहे, कारण नागिण जी असते ती आपल्या नर्व्सला होते. ज्या नर्व्स आपल्या मेंदूतून आपल्या प्रत्येक सेल्सपर्यंत जात असतात किंवा त्वचेपर्यंत जात असतात त्या नर्व्सला ही नागिण होत असते. म्हणून ही नागिण घातकही आहे आणि जास्त घाबरण्याचीही गरज नाही आहे. तर चला आज अशीच ही नागिण बघूया आणि जी नागिण चेहऱ्यावरती येते ती सगळ्यात घातक असते त्या नागिणीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते. आमचं क्लिनिक ठाणे, पुणे, दादर आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे. तर नागिण म्हणजे काय? नागिण म्हणजे हर्पीस झोस्टर नावाचा एक व्हायरस असतो, त्याच्याने जर आपलं इन्फेक्शन झालं, आपल्या नर्व्सला इन्फेक्शन झालं तर नागिणीचा त्रास होतो. नागिण कशी होते? अशा बारीक पुटकुळ्या येतात किंवा अशा मोठ्या भाजलेल्या पुळ्या येतात, त्याच्या आतमध्ये पाणी असतं, त्याला पिस्टुल्स म्हणतात. तर ते जर आपल्या नर्व्सवरती इन्फेक्शन झालं तर ती नर्व्स जशी जशी जिथे जिथे स्प्रेड होत असते तिथे तिथे या फोडी यायला लागतात आणि त्यामुळे त्रास होतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या की ही नागिण नर्व्समधून जात असते. मग ती नर्व जी असते ना ती समजा अशी पसरली असेल, म्हणजे चार ठिकाणी पसरली असेल, त्याच्या चार ब्रँचेस अशा गेलेल्या असतील तर त्या चारही ठिकाणी ते होण्याची शक्यता असते. म्हणजे समजा मांडीला झालं, मांडीचा एरिया थोडा मोठा असतो किंवा पोटाचा एरियासुद्धा मोठा असतो, तर जिथे जिथे ती नर्व जाते तिथे तिथे इन्फेक्शन होतं आणि तिथे तिथे तो व्रण दिसायला लागतो. आता हे इन्फेक्शन कोणाला होतं? सगळ्यांनाच होतं का? नाही. ज्यांच्या शरीरामध्ये हा व्हायरस जरी गेला असेल तरीही त्यांना होणार नाही. हे कोणाला होतं? ज्यांची इम्युनिटी कमी असते, व्याधी क्षमतोशक्ती कमी असते, अशांना हा त्रास लगेच होतो. अनेक वेळेला टीबीचे पेशंट, एड्सचे पेशंट, कॅन्सरचे पेशंट यांना कधी कधी अचानक हा त्रास होऊ शकतो. डायबेटिक रुग्णांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता काही प्रमाणामध्ये असते, कारण जेव्हा ज्याची इम्युनिटी कमी होते तेव्हा हा त्रास होतो. पण या त्रासामध्ये ज्या वेळेला ही नागिण सगळ्या बाजूने एकत्र येऊन एकत्र मिळते त्यावेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होतो असं काहीही नसतं, हे लक्षात घ्या. नागिण कुठल्या जागेवरती आलेली आहे त्याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला हीच नागिण चेहऱ्यावरती येते त्यावेळेला चेहऱ्यावरती ज्या नर्व्ज असतात, जसं की फेशियल नर्व्ह झाली, ट्रायजमेनल नर्व्ह झाली, या ज्या नर्व्ज आहेत त्यांच्यावरती ज्याला ही नागिण येते त्यावेळेला चेहऱ्याचा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. पॅरालिसिस बोलण्यापेक्षा पालसी होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी होतं काय की समजा फेशियल नर्व्हवरती ही नागिण आली तर ती फेशियल नर्व्ह डॅमेज करते आणि ती नर्व्ह डॅमेज झाल्या कारणाने चेहरा चा जो अर्धा भाग असतो जिथे जिथे ही नर्व सप्लाय करत असते तो भाग निकामी होतो, म्हणजे पालसी या ठिकाणी होऊ शकते. त्याचबरोबर ऐकायला कमी येणं किंवा डोळ्याने दिसायला कमी होणं, वास कमी होणं असे प्रकार यामध्ये होऊ शकतात, कारण याच्यामध्ये नर्व्सने डॅमेज हो जातात. नर्व्स जर डॅमेज झाले तर हा त्रास होतो. दुसरा एक जास्त प्रमाणामध्ये घातक जो त्रास असतो तो म्हणजे या नर्व्स मेंदूतून निघत असतात तर त्या नर्व्स उलट्या जाऊन, म्हणजे त्याला इन्फेक्शन असं उलटं होऊन जर मेंदूपर्यंत पोचलं तर मेंदूला सुद्धा याचा त्रास होण्याची शक्यता असते. जिथे जिथे ह्या नर्व जातात तिथे तिथे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर चेहऱ्यावरती कधी नागिण आली तर त्याचे उपचार हे ॲग्रेसिव्हली करणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो अनेक जणांना, ज्यावेळेला चेहऱ्यावरती नागिण येते त्यावेळेला काही जणं फक्त आयुर्वेद ट्रीटमेंट करत बसतात किंवा काही जणं फक्त ॲलोपॅथी ट्रीटमेंट करत बसतात. पण तुम्हाला मी सांगतो की अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत जे आयुर्वेदाचे आहेत, त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जर चेहऱ्यावरती नागिण येत असेल तर ॲग्रेसिव्हली ट्रीटमेंट करा आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघांचाही वापर एकत्र करा, त्याच्याने ती नागिण पटकन कमी होते. मित्रांनो, माझ्या सख्ख्या बहिणीला काही वर्षापूर्वी
चेहऱ्यावरती नागिण आली होती आणि त्यावेळेला आम्ही तिला ॲलोपॅथी औषधं आणि आयुर्वेद औषधं दोन्हीही औषधांचा वापर केला होता आणि तिची नागिण अगदी 3-4 दिवसामध्ये कमी झाली होती. जर त्यावेळेला ती आणखीन जास्त दिवस राहिली असती तर रामसे हंट सिंड्रोम नावाचा एक आजार आहे तो होतो. त्याच्यामध्ये चेहऱ्याला पालसी होऊन जाते आणि ते परमनंट डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या रुग्णाला कधी चेहऱ्यावरती नागिणी येत असेल आणि ते डायग्नोसिस होत असेल तर ताबडतोब आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघांचाही एकत्र समावेश करून घेऊन त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल की हर्पीस जसा व्हायरस आहे त्याला मग अँटीव्हायरल औषधं आपण वापरतो तर त्यांचा काही उपयोग कसा असतो? कसं आहे की व्हायरसेस जे असतात ना त्यांची औषधं बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात, कारण व्हायरस हा नेहमी स्ट्रॉंग असतो आणि तो सेल्फ लिमिटिंग सुद्धा असतो. तर त्यामुळे अँटीव्हायरल ड्रग हे थोडेसे तीक्ष्ण असतात, त्यामुळे त्यांचा त्रास सुद्धा होऊ शकतो, पण आपल्याला हा आजार बरं करणं गरजेचं असतं. तर असंच हे चेहऱ्यावरती जर नागिण येत असेल तर रॅमसे हंट सिंड्रोम न व्हावा म्हणून आपल्याला ताबडतोब याची ट्रीटमेंट ही करायला लागते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे कधी नागिण आली तर घरी उपचार करत बसू नका, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनखाली त्याची ट्रीटमेंट घ्या. कारण सांगतो त्याचं का, नागिण जी असते ती नर्व्हजवरती असते, नर्व्हजवरती असल्या कारणाने ती जर लवकर हील नाही झाली तर ती नर्व्ह संपूर्ण वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्युअस ती आपल्याला काही ना काहीतरी सेन्सेशन देत असते, जसं की तिथे खाज येणं किंवा तिथे मुंगी चालते असं जाणवणं किंवा तिथे दुखणं किंवा तो भाग कुठे टच झाला तर सहन न होणं, म्हणजे शर्टला जरी टच झाला तरी पण सहन न होणं, अशा प्रकारचा त्रास या नागिणीमध्ये होत असतो. म्हणून याचे उपचार ॲग्रेसिव्हली करायचे असतात. पण एक लक्षात घ्या, नागिणीमुळे कोणाचा जीव जात नाही अनलेस अँड अंटील ती खूप जास्त स्प्रेड नाही झालेली आहे आणि ती अंगावरती काढलेली आहे, त्यामुळे त्याची जास्त काळजी करायची नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो की नागिण पूर्ण पोटाला समजा तिने वेढा घातला आणि एकत्र हे झाला तर कोणाचाही मृत्यू होत नाही. आयुर्वेदामध्ये याच आजाराला विसर्प असं म्हटलं जातं आणि विसर्पाला आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की याची तीव्र आणि फास्ट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, अशी औषधं वापरणं गरजेचं आहे की ताबडतोब हा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल. यासाठी आणखीन काही उपचार केले जातात जसं की जलोका उपचार. जलोका म्हणजे जळू असतं, ते जळू याच्यावरती ॲप्लाय केले की जळू तिथून अशुद्ध रक्त शोषून घेते आणि तिथे काही लेप जर आपण लावले तरीसुद्धा तो त्रास कमी व्हायला मदत होत असते. पण ह्याचा उपचार कधीही घरी बसून किंवा घरगुती उपाय करू नये, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा, कारण याच्यामध्ये नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.